मद्य अपकारी कर प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आय न्यायालयीन कोठडीत सत्तावीस एप्रिलपर्यंत तर ईडी न्यायालयीन कोठडीत एकोणतीस एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे सिसोदिया यांची सक्तवसुली संचालनालय आणि आयनं दाखल केलेल्या गुन्ह्यां प्रकरणातली न्यायालयीन कोठडी आज संपल्यानंतर सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला